माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे खासदार आहेतच, निलेश राणे आमदार होणार आहेत, या दोघांचा निधी मिळणारच आहे। तरीही एक राज्यसभा खासदार आणि विधान परिषद आमदाराचा निधी सिंधुदुर्गच्या विकासासाठी देण्यात येणार आहे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय। शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितलंय, मालवण शिवसेना मेळाव्यात दत्ता सामंत बोलत होते। बहिण दामोदर दोडेकर यांनी प्रशासनामध्ये शिंदे साहेबांची काही कामं केली, लाडके बहिण विचार असतील किंवा अन्य काही असतील, राज्यसभेमध्ये या ठिकाणी काय कार्यक्रम केलं, भारतीय जनता पक्षाच्या माहितीच्या सत्तेतून काय कामं झाली, ही सविस्तर आपल्याकडे त्यांनी आपल्यासमोर आपले विचार करताना आपल्याला सांगितलं। मी आपल्याला फक्त ठराविकच बोलणार आहे आपल्यासमोर की 2024 जे होता इलेक्शन या ठिकाणी 19 पार पडलं, 19 मध्ये मी फॉर्म भरला होता अपक्ष, तर नंतर सन्माननीय आजचे उमेदवार आदरणीय निलेश राणे साहेब 3 वर्षापूर्वी माझ्या घरी आले आणि मला त्यांनी मी तुम्हाला भेट तुम्हाला कोणतरी विरोधक पत्र होती, म्हणून मी आज माझं जे काय आहे ते विरोधक पत्र तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। आणि 3 वर्षापूर्वी माझ्या घरी आल्याने ते म्हणाले की सामंत साहेब आमच्या कुटुंबासाठी तुम्ही खूप काय केलंय, पुढ्या मालवणमध्ये बरेचसे लोक आता उमेदवारीसाठी तयारी करत आहेत, तर जर तुम्ही करत असाल, तुम्ही स्वतः जर त्या ठिकाणी उभे राहत असाल, तर मी तर मन धरून आमच्या कुटुंबासाठी तुम्ही जे काय केलं त्याच्यासाठी तुमच्या पाठीशी राहील आणि निवडून येईपर्यंत मी थांबणार नाही, हा माझा शब्द आहे। हे तुम्हाला मी सांगायला आलंय, तुम्ही घरी बसू नका, तुम्ही कामाला लागा, म्हणजे मला विधानसभेचा उमेदवार म्हणून गेले काही 3 वर्षापूर्वी येऊन कामाला लागा म्हणून सांगायला आले, त्यावेळी माझ्या दत्तगुरूच्या समोर मी बसलो होतो, त्याचा मी त्याला शब्द दिला की साहेब मला काय आमदार वगैरे व्हावं असं मला वाटत नाही, आज नवं झाल्यापासून राणे साहेबांच्या माध्यमातून जे मी काय काम करतोय एवढी सर्वसामान्य चर्चा मला हे कुटुंबातला एक मी घटक म्हणून माझ्याकडे येतात, माझ्यावरती प्रेम करतात आणि एवढा वेळ सुद्धा मला नाही, तरी मला वाटतं की या कुटाळ मार्गावर म्हणून सन्माननीय राणे साहेबांचा जो पराभव झालेला आहे त्याचा उत्पादन करायचं असेल, त्याचा परतफेड करायचं असेल, तर निवेदने तुम्ही घेऊन पाहिजे। हा पहिला मुद्दा लक्षात घ्या, पुत्र असतील त्याचा आज कोणतरी भारतीय घराणेशाही घराणेशाही मुळीच नाही, त्यांना मी त्या ठिकाणी शब्द दिला, माझे कार्यकर्ते पण त्या ठिकाणी होते, मी त्याला शब्द दिला, ते परत ते म्हणाले साहेब तसं नको तुम्ही राहा, नाही म्हणता नाही तुम्ही कामाला लागा। तर नंतर 2 वर्षापूर्वी माझ्या गुंडाई देवीच्या कार्यक्रमाला आल्याच्या जेवणाच्या व्यासपीठावर मी त्याला सांगितलं की निलेशजी तुम्ही उभे राहा, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुमच्या मी पाठीशी आहे, माझ्या देवीच्या अजूनही ते बघा ते भाषण माझे मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। आज नंतर निलेशजी राणे साहेब शिवसेनेमध्ये गेले, आज ते शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला, माझा शब्द देणार होता तुम्ही ज्या ठिकाणी जा त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी आहे, हा माझा त्याचा शब्द होता, माझ्या मंदिरामध्ये होता, त्यामुळे निलेशजी साहेब शिवसेनेमध्ये गेल्यानंतर मी सन्माने आदरणीय राणे साहेबांना जाऊन भेटलो, हा त्याला सांगितलं आजपर्यंत मी राजकीय मदत करेल त्या आहात ते तुम्ही आज तुमच्या हाताखाली निघडलो, पण मी निलेशजी साहेबांना शब्द दिला आहे सर्वांच्या समोर की ज्या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी तुम्ही जा त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, हा माझा हुंडाई देवीच्या मंदिरातला शब्द आहे, त्यामुळे मी शब्द पाळू काय काय ते तुम्ही पाळा। तर राणे साहेबांनी मला आशीर्वाद दिला आणि लागलेली महाविती आहे शिवसेना ही आपलीच आहे शिंदे साहेबांची, त्यामुळे तो अगदी आनंदात त्या ठिकाणी जा, मी राणे साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि तोच नंतर शिंदे साहेबांचा मी फोन घेतला, लक्षात घ्या आज मी माझाही शब्द पूर्ण केला, निलेश साहेबांच्या मागे मी खंबर फिरे मी म्हणजे विजय सगळे तुम्ही जमल्या तुमच्या विश्वासावरती मी त्याला शब्द दिला। आजपासून विश्वासरीची जिल्हा प्रमुख म्हणून माझ्यावरती शिंदे साहेबांनी जबाबदारी दिली, आंगळे साहेबांच्या समोर आंगळे साहेबांना फोन केला, एखादं आज शाखा प्रमुखाचं जर फोन सोडायचं असेल तर किती नाराजी असते, रात्री 2 वाजता माणूस झोपला आहे त्या 3 वाजता आंगळे साहेब झोपले असते, त्या झोपेतून उठवून त्यांना ही गोड बातमी दिली की दत्ता सामंत यांनी प्रवेश केलाय, त्याच्यापेक्षा गोड बातमी शिंदे साहेबांना आंगळे साहेबांनी दिली की आता आनंद घ्यायला लागा माझं पद त्याला काढून द्या, शिंदे साहेबांना तोच सांगतोय माझं पद सुद्धा द्या, म्हणजे मुद्दा लक्षात घ्या किती मोठं म्हणायचे। आणि आंगळे साहेब दुसऱ्याशी आले, आम्हाला दोघांनाही आंगळे साहेबांच्या समोर शब्द दिला, मी मला आमदार हो असं मला वाटत नाही की हो असं ही सुद्धा माझी विषय आहे, मी फक्त त्याला शब्द दिला तुमच्या वतीने, मी तुम्हाला 22 तारीखला इलेक्शन झालं
सर्वांच्या महायुतीच्या सगळ्यात नेते मंडळातील कार्यकर्ते असतील महायुतीच्या मंत्र्यांनी पत्रकार लक्षात घ्या या सर्वांच्या सहकार्यातून 50,000 जास्त मताधिक्य आम्ही निलेश साहेबांना देऊन दिलेली आहे. फक्त मला शिंदे साहेबांनी आग्रह साहेबांच्या समोर एक शब्द दिला की शिंदे साहेबांनी शब्द घेतला निलेश साहेब आमचे आमदार असतील राणे साहेब आमचे खासदार असतील आम्हाला दोन्ही बाजूने आम्हाला निधी मिळेल. हॅलो साहेब आमच्या गावात आज वाडीवाडीचे 90 तालामध्ये राणे साहेब आले आणि पायाभूत सुविधा जी राणे साहेबांनी बनवली आरोग्याचा प्रश्न असो शैक्षणिक असो रस्ते असो विद्युत असेल लाईट असेल हे सगळे विषय राणे साहेबांनी पायाभूत सुविधा प्रत्येक गाव पातळीवरती वाडीवरती शेतावरती डोंगरातून रस्ते निर्माण केले आणि सुसज्ज रस्ते बनवले. पण तू 14 राणे साहेबांचा पराभव झाल्यानंतर जे बनवलेलं जे होतं सगळं ते या वैभव नाईकांनी आणि या शिवसेनेचे जे उद्धव बहादुर ठाकरेच्या शिवसेनेच्या खासदारांनी आमदारांनी त्याच्यावरती नूतनीकरण सुद्धा केलं नाही सगळे खड्डेमयी झाले आणि आज संपूर्ण परिस्थिती नवसारखी त्या ठिकाणी झालेली आहे. तेव्हा शिंदे सरकारने मला सांगितलं की दत्त सावंत तुमच्याबरोबर निलेशराणे आमदार असतीलच राणे साहेब आहेतच तर तुम्हाला मी शब्द देतो की एक राज्यसभेचा खासदार आणि एक आमदार याचा पुरा फंड मी तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तुमच्यासाठी मी तुम्हाला वर्ग करून देईन. तुम्ही ज्या ठिकाणी पैसे द्या त्या ठिकाणी रस्ते होती मी तुम्हाला या ठिकाणी अभिमान स्वाभिमाने सांगतो मिले साहेबांच्या आशीर्वादाने उद्याचं इलेक्शन होऊन आता दिवाळी झाल्यानंतर उन्हाळा साहेब तुम्ही ज्या ज्या गावात जे जे रस्ते असतील जे जे 200 मीटर 300 मीटर जे जे खड्डे पडलेले रस्ते असतील विकासाबाबत लोकांना यायला अडचण होत असतील हे रस्ते आम्ही 100% येत्या 6 महिन्यामध्ये निदर्शन करत आहे. मला शब्द आहे तुम्हाला निले साहेबांच्या समोर की आम्ही सगळी जी व्यासपीठावरची मंडळी बसले ती माननीय मुख्यमंत्री असतील आपले राणे साहेब असतील आमचे जवळसाहेब असतील पालकमंत्री यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पूर्ण करून देऊ आणि पुन्हा एका खरं राम राज्य या ठिकाणी आल्यासारखं निलेश राणे आले निवडून राम राज्य आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आज ठिकाणी अपोवर करू आज सातत्याने बघा आज सातत्याने निलेशजी राणे असतील राणे साहेब असतील की निलेशजी ते सोडून द्या. पण जेव्हा राणे साहेबांवरती हे विरोधक एकेरी जेव्हा बोलतात ज्या ज्या लोकांना राणे साहेबांनी आमदार बनवले सभापती बनवले जिल्हा परिषद अध्यक्ष बनवले जिल्हा बँकेचे अध्यक्ष बनवले या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ओळख दिली स्वतःचे पैसे खर्च करून यांना इलेक्शन लढून जिंकून आणले ही मंडळी आज आमच्यावरती बोला सन्मान्य निलेशजी साहेबांवरती मला सांगती नितेशजी बरोबर चाले ज्यावेळी तुम्ही राणे साहेबांवर बोलता त्यावेळी कार्यकर्त्यांनी निलेशजी एक पुत्र म्हणून एक मुलगा म्हणून यांना जो राग उठवून येतो एक पिता म्हणून राजकारणा पलीकडचं नातं असतं आई वडील लागतो ज्या आपल्या आई वडिलांवरती जेवढा बोलतो एकेरी माणूस बोलतो या त्याच भाषेत त्याला उत्तर त्याचा मुलगा जर देऊ शकेल तसेच तो मुलगा आपण म्हणू शकत नाही आणि याच्या रागापोटी निलेशजी साहेब त्याला परखड उत्तर देतात आणि ते उत्तर दिलं काय लोक काय म्हणतात निलेशजी साहेब कसे कसे बोलले पण त्याच्या आधी निलेश ऍक्शन कशी झाली त्याला रिएक्शन कशी होत आहे हे पण बघत नाही. आज सुद्धा बघा कालच्या पाठवून त्याच्याकडे काही विषय नाही कालच्या पाठवून बोलतायत काय तर निलेश साहेब बोलतील काहीतरी आली कोणतरी बोले वातावरण कुठेतरी गुरवायचं मग असं करायचं ही संख्या आता एवढे आम्ही मूर्ख राहिलेलो नाही आम्ही काल या मतदारसंघातून 24,000 मताधिक्य घेतो. आज सगळे वाटाचे लोक होता बघा आजची मीटिंग संपले उद्यापासून बघा भाजप पक्ष आपला मित्र पक्ष आहे पण उद्यापासून उभाटा किंवा अन्य जे नूतन मात्र आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही असं मला खास विश्वास आहे. तुम्हाला मी या ठिकाणी एवढं सांगतोय मी आज जिल्हा कुटुंबाची जबाबदारी घेतलाय मी व्यवसाय होतो मला वाटत होतं की व्यवसायामध्ये मोठं व्हावं तर सर्वसामान्य कार्यकर्त्याची जी कामं आहे गावपाती होती एखादा कार्यकर्ता त्याला कुठे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन लढावं असं त्याला वाटतो तो सामाजिक काम करतो त्याच्या पाठीची मी तरी कोण झालो नाही तर त्याच्या पाठीशी कोणतरी गंभीरपणे उभा राहायला पाहिजे याच्यासाठी मी जिल्हा प्रमुखपद घेतलं की याच्या भविष्य काळात शिंदे साहेबांची शिवसेना सिंधुदुर्गामध्ये फुफावल्याशिवाय राहणार नाही आणि मी तुम्हाला हेही सांगतो निलेश साहेबांच्या समोर आपल्याकडे वैशिल्याने कधी पदं मिळत नाही माझ्या कोण गाडीत असेल गाडीच्या बाहेर असेल म्हणून आमच्याकडे पदं मिळतात तुम्ही निरी टाकवा तो गरीब कार्यकर्ता असेल तरी चालेल पहिले गावामध्ये पद तयार करा गावामध्ये करा वाडीमध्ये करा विभागामध्ये करा आणि तुम्ही सगळा मेरिटमध्ये या तुम्ही मेरिटमध्ये आल्यानंतर आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला पद देणार आहे पण मागायची वेळ येणार नाही कारण मेरिट होईल खरं
मेरिट वरती पद दिली जाती या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यामुळे कोणी गैरसमज करू नका प्रत्येकाने काम करा हे इलेक्शनने दाखवा आणि ह्या भागामध्ये जबाबदारी घेतली आणि ह्या माझं हे बुजवतो प्रत्येकाने आजपासून पहिलं भूत बघितलं पाहिजे माझ्या घरच्या फूटवरती जर मत पडली नाही तर मी दुसऱ्या फूटवरती काय काम करणार नेते म्हणून काय फिरतो आम्ही त्यावेळी आपलं भूत पहिलं स्वच्छ करा पहिलं आपलं घर स्वच्छ करा नंतर वाडीमध्ये जावा गावामध्ये जावा आणि मागे तालुक्यामध्ये फिरा प्रत्येकाने आपल्या आपल्या भूतवरती पहिल्यांदा प्रत्येकाने लक्ष द्यावं मी तुम्हाला आणतो आज आपण संघटित जर काम केलं तर आम्ही निलेशजी राणेंना अपेक्षित या सिंधुदुर्गामध्ये राणे फॅमिली एक प्री डिपॉझिट असं केलंय महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलाय तर राणे फॅमिली सगळ्यात इतिहास घडवली डिपॉझिट घालवणं हे सोपं काम नाही त्यानंतर शंकर काम उभे राहिले त्याही बी तशीच परिस्थिती म्हणजे विचार करा आणि त्यांचे आम्ही शिष्य आहोत राणे साहेब आमचे गुरु आहेत आणि आम्ही आज त्याचे शिष्य आहोत आम्ही समाजामध्ये कसं काम करायचं समाजाचे व्यथा कसे सोडवायचे हे आम्हाला जरूर आणि आम्ही गाव बाळपूर हे राणे साहेबांकडून आम्ही शिकलेलो आहोत त्यामुळे सगळीच आम्ही मंडळी तर घेतो आज शिवसेनेमध्ये आल्यानंतर खूप वर्षांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मला घ्यायला मिळालं त्यांच्या आम्हाला त्यांच्या आशीर्वादाने आम्ही शिवसेनेमध्ये गेलो धर्मवीर आनंदरी येथील शिवसेनेच्या चिन्ह जे आहे ते 90 मध्ये घेऊन राणेसाहेब उभे राहिले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि आज आमदार केला तेच धनुष्यवान शिवप्रभूचे धनुष्यवान निलेशजी राणे जे उभे राहत आहेत त्यामुळे ह्या धनुष्यवानापुढे कोणतरी आमचं कोण बघून शिल्लक राहणार नाही उद्या तर हा नरकातून जो 10 वर्ष या मतदारसंघामध्ये जो धुमाकूळ घालतो आहे तो धनुष्याने आमचा राम त्याला मारल्याशिवाय राहणार नाही वगैरे केल्याशिवाय राहणार नाही मी चौकट येतो आणि मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो ह्या 22 दिवसामध्ये कोणीही रुजवा फुजवा तक्रार जो कार्यकर्ता करेल तो कार्यकर्ताच म्हणणार नाही तो कोण कार्यकर्ता रुजवे फुजवे तक्रार घेऊन येईल तो कधीही संघटक होऊ शकत नाही कार्यकर्ता होऊ शकत नाही कारण आमच्या कुटुंबाचा उमेदवार आहे आज महाविधीमध्ये आमचा उमेदवार आहे भाजप पक्ष आपला मित्र पक्ष आहे अन्य पक्ष आपला मित्र पक्ष आहे आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून सगळं मानपान विसरून त्यांच्याला खांदा लावून कुठलाही आरोप न करता आम्ही सर्वांनी तुम्ही आणि आम्ही सगळे वर्षापर्यंत सगळ्या जणांनी आम्ही एकत्र काम केलं पाहिजे आणि असून दाखवून दिलं पाहिजे आमची महाविधी ही खंबीर आहे खंबीर आहे सन्माननीय पालकमंत्री चव्हाण साहेबांनी 2 वर्षात सत्ता परिवर्तन आहे तर किती गावं गेली त्याच्या माध्यमातून निलेशजी राणे करोड रुपयाची निधी आली म्हणून कुठे आज थोडंफार या भागामध्ये तो विकास दिसतोय तो त्यांच्यामुळे दिसतोय त्यामुळे ही जी सुद्धा आपण कामं केले या कामातील सुद्धा आपण फोनफोकी बागायला केलं पाहिजे शिंदे साहेबांनी महेश कालवलकर मला दे लाडकीबाई योजना शिंदे साहेबांनी 1.5 हजार रुपये महिना आपल्या खात्यावर येतात आज लोक सांगतात की आम्ही आलो काय डबल करू अरे पण पुन्हा शिंदे साहेब सीएम झाल्याचं डबल काय आपण 5 पट देऊ दोन माणूस काय नसताना देतो कोण कोणाकडे कोण देणार आता मध्ये लोकांनी त्याची तुम्ही काळजी करू नका ही योजना सुद्धा कायम चालू राहणार याची सुद्धा अपलोड केली जाईल मी शेवट थांबताना एकच सांगतो तुम्ही बरोबर बाजूला करा आणि आम्हा सर्वांना शब्द द्या निलेश राणेंना 50 हजाराच्या वरती मताधिकारी निवडून आणणार हा फोन करून घोषणा देणार आणणार ना काय मला आणणार ना आपल्याकडे 100% मतदान झालं आणि आपल्या बरोबर मतदान करायला आपल्या बरोबर आपल्या गाडीतून आपल्या गरज होती किती माणसं आली याची पण प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे मी तुम्हाला सांगतो भुजगे भुजगे बसल्या गेला पुन्हा एक अधिक साहेब गेले तर तुम्हाला मी शुभेच्छा देतो बरोबर मी भाग्य आहे नवसालामध्ये राणे साहेबांचा वंश भाग्य आणि राणे साहेबांना मुख्यमंत्री राष्ट्रात बनवला आज शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तुमची निशाणी धनुष्यबाई आहे मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये आलेलो आहे तर खरं तर योगायोग आहे त्यामुळे तुम्ही अगदी डेलक्षण करा या सिंधुदुर्गामध्ये स्पर्धा आहे तिकडे निलेशजी राणे तिकडे दीपक केसरकर यांचे निलेश राणे आहे आणि ही स्पर्धा आम्ही सगळ्याच पदाधिकारी जिंकण्यासाठी आम्ही या रेसमध्ये हे सगळं म्हणाले चौथा सरकारी म्हणत आहे आम्ही तुम्ही आम्ही सगळे नंतर तुम्ही चांगले कॉलर आहात हे तर मला माहिती आहे प्रत्येकाने कसोडीला ज्याच्या त्याच्याकडे जसं जसं कौशल्य आहे तसं प्रत्येकाने जर वापरलं आपल्या आपल्या कोटीप्रमाणे तर 100% निलेशजी राणे महाराष्ट्रामध्ये आगळ्या वेगळ्या मताधिकारी विजयी होणार आहे असं तर सांगतो.